सभागृहातील सत्ताधारी पक्ष प्रमुख आणि विरोधी पक्ष प्रमुख स्वतःसह आपापल्या सदस्यांची ओळख करून देतील। आता प्रश्नोत्तराच्या तासाला सुरुवात होतीये। मी विरोधी पक्षातील सदस्यांना प्रश्न विचारण्यास संमती देते। प्रश्न क्रमांक 111। धन्यवाद सभापती महोदया। सभापती महोदया, 7 वर्षापूर्वीची गोष्ट आहे। यांनी महाराष्ट्रामध्ये एक औष्णिक विद्युत प्रकल्प उभा करण्याचे ठरवलं, त्याबद्दल आमचा कसलाही आक्षेप नाही। सभापती महोदया, त्यांनी यासाठी शेतकऱ्यांच्या जमिनी घेतल्या, त्यावरही आमचा आक्षेप नाही। पण जेव्हा ज्याच्या त्याच्या कष्टाचा जाती त्याला मिळालं पाहिजे ही बाब समोर येते ना, तेव्हा सभापती महोदया यांची हुकुमशाही आम्हाला स्पष्टपणे दिसायला लागते। आणि याचाच बळी म्हणून धर्मा पाटील नावाचे 86 वर्षीय शेतकरी चक्क मंत्रालयासमोर विषप्राशन करून आत्महत्या करायला लागतात, ज्या कृषी प्रधान देशाचे नगारे वाजवतात, ढोल वाजवतात, त्याच कृषी प्रधान देशामध्ये एक शेतकरी भर मंत्रालयासमोर आत्महत्या करतो, तेव्हा यांच्या कृषी हा महत्वाचा प्रश्न आहे। मी लहान होतो तेव्हा आई मला सांगायची की इराकला तळू दे आणि बळीच राज्य येऊ दे, पण यांच्या व्यवस्थेकडे पाहिलं ना मंगळ तर यांची व्यवस्था ही बळी राजाची व्यवस्था आहे की बळी राजाच्या व्यवस्थेचा बळी घेणारी यांची व्यवस्था आहे। सभापती महोदया, यांची हुकुमशाही आणि आजची लोकशाही यांची जर तुलना करायला गेली ना खूप काही फरक आपल्याला दिसायला लागतो। आणि यातूनच जेव्हा धर्मा पाटील नावाच्या शेतकऱ्याचा मुद्दा आपण पुढे घेतो ना, तेव्हा धर्मा पाटील नावाच्या शेतकऱ्याला जेव्हा यांनी औष्णिक विद्युत प्रकल्पासाठी 5 एकरची त्यांची जमीन घेतली, त्यासाठी यांनी केवळ 5 लाख रुपयांचा निधी दिला, जेव्हा की त्यांच्या शहरामध्ये जेव्हा की त्यांच्या शेतामध्ये एक विहीर होती, 600 आंब्याची झाडं होती, एवढं सगळं असताना 5 लाख रुपयांचा मोबदल्याला पुरेसा वाटतो का? दुसरी गोष्ट म्हणजे सभापती महोदया, की जी या शेतकऱ्यांची दयनीय अवस्था यांनी करून ठेवली ना, या दयनीय अवस्थेला फक्त हे सरकार जबाबदार आहे। सभापती महोदया, दुसरी गोष्ट म्हणजे या शेतकऱ्याच्या पोरानं शाळेतून चोरून आलेली खिचडी खाताना त्याच्या बापाला त्या पोराचा अभिमान वाटावा का स्वतःच्या जगण्याची लाज? मग आम्ही कोणत्या कृषी प्रधान देशात जगतोय? महत्वाचा प्रश्न आहे सभापती महोदया।
आणि ज्या आचरींचे नारे हे देतात ना, फक्त त्या आचरींच्या नारावर स्वतःची खुर्ची पक्क करण्याचं काम या सरकारने केले. आणि म्हणून मी एका ठिकाणी असं लिहितो की म्हणे अच्छी येणार होते, म्हणे अच्छी येणार होते, आणि शेतकऱ्यांचे सात बारे कोरे होणार होते. पण या अच्छींचा नारा आता खोटा करताय. या शासनकर्त्यांची तिजोरी तर रोजच भरत आहे, पण भरलेल्या तिजोरीला मेल्यावर शेतकरी परत येणार नाही, मायेचा हात देणार त्याच्या घराला कोणीच उरणार नाही. होती ती सावली सात सोडून जाईल, एका क्षणात शेतकऱ्याचा संसार बुडून जाईल, एका क्षणात शेतकऱ्याचा संसार. सभापती महोदया, हे जे सरकार आहे हे दारूच्या कारखान्याला 24 तास लाईट करू शकतं, पण शेतकऱ्याला 8 तासाची दिवसाची लाईट करू शकत नाही. अंतियाजी आप बैठ जाए, अंतियाजी कृपया आप बैठ जाए. या ठिकाणी महोदय,
सभापति महोदय वर्षाला 6,000 रुपये देऊन शेतकऱ्यांचं जीवन हे त्या ठिकाणी संपूर्ण होत नसतं याची सभागृहाने जाणीव ठेवावी. सभापति महोदय 6,000 रुपये मध्ये काय होत नाही म्हणजे महोदय प्लीज टेक युअर सीट प्लीज. हा बेंच आहे रामराजे पत्रांचं उत्तर अजून संपलेलं नाही. सभापति महोदय 6,000 सुद्धा यांच्या सरकार सत्तेमध्ये 55 वर्ष सत्ता केली पण 6,000 सुद्धा शेतकऱ्यांना दिले जात नाही. भेटण्यासाठी रस्त्यावर उतरतात तेव्हा यांचे सरकार त्यांची रस्त्यात
आजपर्यंत जे बलात्काराच्या घटना किंवा महिला असुरक्षितेवर घडलेल्या आजपर्यंत जेवढ्या घटना आहेत त्यांच्यासाठी काय तरतुदी काय कायदे केले आणि आजपर्यंत त्या किती अंमलात आलेल्या आणि किती कार्यरत आहेत एवढा जनतेचा प्रश्न आहे. धन्यवाद. सदर विषय अत्यंत नाजूक आहे आणि विरोधी पक्षाच्या वतीने मांडले गेलेले जे मुद्दे आहेत ते मूळ प्रश्नाची कदाचित सुसंगत नाही. मला असं वाटतं की महिला आणि बाल कल्याण मंत्री अल्फियाजी तुम्ही या प्रश्नाचं स्पष्ट उत्तर द्यावं. धन्यवाद सभापती महोदया. माननीय सभापती महोदया, आदरणीय साक्षीजी म्हटल्या यत्र नारी अस्तु पूजन्ते रमन्ते तत्र देवता. मी त्यांना सांगू इच्छिते की आम्हाला संस्कृतची जाण आहे, आम्हाला भारतीय संस्कृतीची जाण आहे, परंतु संस्कृतच्या श्लोकांनी आणि पुराणातल्या उदाहरणांनी मन चिंता येतं, पण असं तिथे परिवर्तन हे सत्याचा लाभ घेता येत नाही. विरोधी पक्षाने लक्षात ठेवावे. ते कसं झाले ना, खरं ते माझं म्हणण्यापेक्षा विरोधी पक्ष काय म्हणतं, जे खरं जे माझं तेच खरं. सभापती महोदया, विरोधी पक्षाला त्यांच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर भेटते. विरोधी पक्षाला त्यांच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर भेटते. नाही उत्तर नाही संरक्षण मंत्री
आयोगाची स्थापना करण्यात आली आहे. सभापती महोदय, या महिला संरक्षण आयोगामध्ये कुठलीही महिला डायरेक्ट जाऊन तक्रार करू शकते. इतकंच नाही तर सभापती महोदय, या सरकारने बलात्कार व अत्याचार झालेल्या पीडितांना झटपटीने न्याय मिळण्यासाठी फास्ट ट्रॅक कोर्टाचं सुद्धा आयोजन केलं आहे. सभापती महोदय, उत्तर ऐकून घेण्याची तयारी ठेवावी. सभापती महोदय, उत्तर ऐकून घेण्याची तयारी ठेवावी. या भाषातील प्रत्येक सभापती महोदया,
इच्छितो की ज्यावेळेस जम्मू आणि काश्मीरची परिस्थिती होती त्या परिस्थितीसाठी भारत आणि पाकिस्तान दरम्यान जे लाहोर करार झाला, शिमला करार झाला, हा दोन राष्ट्रांमधला करार झाला असताना हा मुद्दा कसा आंतरराष्ट्रीय सभापती महोदय हा मुद्दा कसा आंतरराष्ट्रीय शकतो ते विरोधात सांगायचं नाही. सभापती महोदय मी हा म्हणत नाही की हे जम्मू काश्मीर आणि भारत हा वेगळा भाग आहे, हा आपल्या अस्मितेचा भाग आहे. मात्र 370 कलम आणि 35A जे हे भारताला आणि जम्मू काश्मीरला जो जोडणारा राम सेतू होता त्या रावण रूप सरकारने तोडायचं काम केलं. सभापती महोदय मी यांना सांगू इच्छितो की तुम्ही जे हे निर्णय घेतलेला आहे याचा तुम्ही या कोणत्या सिद्ध मार्गाचा अवलंब केला आहे याचे ठोस पुरावे काय ते मला मान्य करा. सभापती महोदय 1950 साली संविधानाची अंमलबजावणी झाली तेव्हा माननीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यामध्ये नमूद केलेलं होतं की हे 370 कलम क्लॉज 4 नुसार वेळाभावी हटवण्यात येईल किंवा रद्द करण्यात येईल. माननीय सभापती महोदया, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्यावेळेस संविधान लिहित होते त्यावेळेस ते रद्द कलम रद्द करण्यासंदर्भात सुद्धा लिहिलेलं आपल्याला आठवतंय. पण कलम ज्यावेळेस रद्द करायचे त्यावेळेस त्या लोकांना विश्वासात घेऊन हे कलम रद्द केलं पाहिजे होतं हे संविधानामध्ये लिहिलेलं आहे. हे आपण विसरलं ज्यावेळेस तिथल्या लोकांना इच्छा असेल 370 कलम रद्द करण्याची त्यावेळेस तिथल्या विधानसभेने राष्ट्रपतींकडे मागणी करायला पाहिजे होती ती केलेली नाही आणि हे म्हणतात तिथल्या लोकांना विश्वासात घेऊन केलेलं आहे. काय हवंय आपण हा गांभीर्याने विचार सगळ्या सदस्यांनी भावनेला आवर घालायचं. तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळतील, तुम्ही बसून घ्या. सगळ्या प्रश्नांची उत्तरं पाहिजे. गृहमंत्र्यांनी या प्रश्नावर सविस्तर उत्तर द्यायचं आणि अभ्यासपूर्वक बोलायचं. धन्यवाद सभापती महोदया. खरंच मी आपल्या या ठिकाणी कौतुक करतो की या सदनाला अतिशय चांगल्या प्रकारे नियंत्रित करण्याचं आपण कार्य करत आहात, त्याबद्दल मी पुन्हा एकदा आपल्याला शुभेच्छा देतो. या ठिकाणी बरेच बोलून गेले की कलम 370 आणि 35 तुम्ही काही काही पार केला. बरेच आपण साठवण करून देऊ इच्छितो. आपण विसरू नका की 1975 रोजी काय झालं होतं, ज्या दिवशी इंदिरा गांधी यांची निवड अलाहाबाद कोर्टाने अवैधानिक मान्य केली होती त्या दिवशी रातोरात संविधानामध्ये बदल करून आपण काय दिवे लावलेले ते आम्हाला त्यामुळे विनाकारण कसल्या प्रकारचे या ठिकाणी मुद्दे म्हणून सभापती महोदय ज्या दिवशी हे बिल लोकसभेमध्ये मी स्वतः मांडलं, ज्या दिवशी राज्यसभेमध्ये मी स्वतः मांडलं त्या दिवशी त्यांच्या प्रत्येक प्रश्नाची उत्तर मी दिली आहेत. परंतु पुन्हा पुन्हा हाच प्रश्न जनतेच्या समोर जम्मू आणि काश्मीरमधल्या लोकांच्या समोर मांडून त्यांनी फक्त किती लोकांना समोर करून त्यांच्या खांद्यावर बंदूक घेऊन राजकारण साधण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांच्या बोलण्यात कसल्याच प्रकारचं तथ्य नाही. हा निर्णय लोकांचा विचार करून घेण्यात आलेला नाही, पण की हा फक्त आणि फक्त यांचं राजकीय वर्चस्व वाढवण्यासाठी आलेला आहे. सदस्यांना सांगू इच्छितो की त्यांच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर मी स्वतः विधेयक देताना या ठिकाणी मांडताना केलं आहे. परंतु आज पुन्हा ते प्रश्न मांडतात. मी मला वाटतं की बहुतेक ते संध्याकाळी गजनी पिक्चर बघून आले असतील म्हणून शॉर्ट टर्म मी म्हणलो असं त्यांचा झाला असेल. मी आपण सांगू इच्छितो आणि पुन्हा एकदा मी मुद्दे या ठिकाणी अधोरेखित करतो की सभापती महोदय कलम 370 आणि 35 आम्ही हटवलं त्याचं मागचं मुख्य कारण होते की त्या ठिकाणी पर्यटन विकास होत होता. ज्यावेळेस भारत पाकिस्तानची फाणी झाली त्यावेळेस वेगवेगळ्या प्रकारचे शरणार्थी देशामध्ये आले, काही महाराष्ट्रामध्ये गेले, काही पंजाबमध्ये गेले, काही जम्मू आणि काश्मीरमध्ये गेले. परंतु आज 70 वर्ष झालं तिथल्या एकाही नागरिकाला नागरिकता मिळेली नव्हती. याचं कारण फक्त 370 आणि एवढं आणि ते हटून आम्ही तिथल्या नागरिकांना नागरिकत्व देण्याचा प्रयत्न देतील. ज्यांनी या सदनामध्ये बसण्यापूर्वी ज्या संविधानाची शपथ घेतली होती या सदनामध्ये बसल्यानंतर त्या संविधानाचा अपमान करून हा निर्णय घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. आमचं सरकार आजही सरदार वल्लभभाई पटेल आणि अटलजींच्या मार्गावरती चालण्याचा प्रयत्न करते आणि मी पुन्हा एकदा त्यांच्या दोन वेळा आपल्या समोर सांगू इच्छितो. सभापती महोदय स्वर्गवासी अटल बिहारी वाजपेयी यांनी म्हटलं होतं की वंदन की धरती है अभिनंदन की धरती है
ये अर्पण की भूमि है, ये तर्पण की भूमि है, इसकी नदी नदी हमारे लिए गंगा है, इसका कंकड़ कंकड़ हमारे लिए शंकर है। सभापति महोदय अटल जी पूरी यकीन रखता होता कि हम जिएंगे इस भारत के लिए और मरेंगे भी इस भारत के लिए, और मरने के बाद भी गंगा जल में बहती हुई हमारी अस्थियों को कोई कान लगाकर सुनेगा तो उसमें से एक ही आवाज आएगी, भारत माता की जय, भारत माता की जय। सभागृहातील सदस्यांच्या सहकार्याची अपेक्षा व्यक्त करत आपण या पुढच्या सत्राला सुरुवात करतोय। पुढचा प्रश्न पुकारला जावा कारण या प्रश्नावर स्पष्टीकरण देण्यासाठी आता पुरेसा वेळ नाही। प्रश्न क्रमांक 114 माननीय सभापती महोदय, आपला भारत देश हा युवकांचा देश आहे आणि जगामध्ये सगळ्यात जास्त युवक कोणत्या देशामध्ये असतील तर प्रत्येक भारतीय अभिमानाने सांगतो की ते भारतामध्ये। पण सभापती महोदय या युवकांना याच भारतीयांना जर विचारलं की तुमच्या देशातील युवक करतात काय तर हे युवक पाच खाली घालून सांगतील की माझ्या भारतातील युवक हे बेरोजगार आहेत। सभापती महोदय सरकार सत्तेमध्ये येण्याच्या अगोदर फक्त 2 कोटी युवकांना रोजगार द्यावा म्हणून आश्वासन देत होत पण त्या 2 कोटी युवकांचा विश्वासघात तमाम भारतामधील युवकांचा विश्वासघात करण्याचं काम या सरकारने केलेलं आहे। सभापती महोदय मला या सभागृहामध्ये सांगावं वाटतं की एक लाख युवकांना सुद्धा हे सरकार त्या ठिकाणी रोजगार देऊ शकलेलं नाही, खर तरी खूप लाजिरवाणी गोष्ट या ठिकाणी मला नमूद करावीशी वाटते। हे युवकांना रोजगार तर देऊ शकलेच नाही पण या कोरोनाच्या काळामधील संधीचा फायदा घेऊन अनेक सरकारी कंपन्या त्या ठिकाणी खासगीकरण करण्याचं काम या निर्लज्ज सरकारने संसदीय भाषेचा वापर करा, निर्लज्ज अशा शब्दांचा वापर येथे होऊ नये। तुम्ही बसून घ्या, माफी असावे पण हे काम त्या पद्धतीचं करत आहेत याची या ठिकाणी गांभीर्याने दखल घेतली पाहिजे। सभापती महोदय त्याचबरोबर यांनी अनेक बँकांचं विलीकरण त्या ठिकाणी केलेलं आहे, यामुळे अनेक लाखो युवकांचा रोजगार गेलेला आहे। याचा विचार करताना सरकार कुठेही दिसत नाहीये परंतु त्यांना फक्त काही उद्योगपतींची खिशे भरण्याचं धोरण ज्या ठिकाणी राबवायचं आहे आणि युवकांचा काय बोलताय तुम्हाला बोलण्याचं भानुस द्या पर्सनली कुणाचं या ठिकाणी नाव घेतलं जाणार नाही। सभापती महोदय प्रयत्न सभापती महोदय मला तुम्हाला सांगावं वाटतंय की जर समजा सरकारी कंपन्यांचं खासगीकरण होत असेल तर मग ते खासगी लोकांची खिशे भरण्याचं काम झालेलं आहे। 2012 आणि 2013 मध्ये एकूण 24 कंपन्यांचं खासगीकरण तुमच्या कंपन्यांचं खासगीकरण झाले सगळ्या देशाला चांगल्याच पद्धतीने माहिती आहे। सभापती महोदय या ठिकाणी मला वाटायला लागतं पण ज्यावेळेस काम बसलो ज्यावेळेस
केलं पाहिजे तर हे प्रजा हेच गृहमंत्री उत्तर देतात की लोकांनी बजेट तळायला पाहिजे. मंत्र्यांनी गांभीर्य लक्षात घेतलं पाहिजे की तुम्ही किती उद्योग बंद पडला तो या काळामध्ये त्याचा विचार करा ना. सभापती महोदय या माझ्या भारतातील युवक ज्यावेळेस पंतप्रधानांना प्रश्न विचारतात तेव्हा पंतप्रधान सुद्धा गोलगोल उत्तर देताना आपल्याला दिसून यायला लागतात. सभापती महोदय आम्हाला लाल सभागृहात अप्रतिष्ठा हवी अशा प्रकारचं वर्तन आणि बोलणं तुम्ही ठेवू नका. सभापती महोदय माफी असावी पण ज्या भारतामधील युवक पोट भरू शकत नाही त्या भारतातील सरकारची मला या ठिकाणी लाज वाटायला लागते. पण त्याच देशामध्ये 370 चा मुद्दा असेल किंवा मंदिराचा मुद्दा असेल तो अधिक त्याच्यामध्ये मसाला मिसळून तो मुद्दा आणखीन वाढवण्याचा प्रयत्न या ठिकाणी सरकार करताना दिसून येते. सभापती महोदय हा युवकांचा देश आहे येथील युवा शक्तींचा वापर चांगल्या कामासाठी केला जावा पण हे सरकार जाती जातीमध्ये धर्माधर्मामध्ये भांडण लावून देण्यासाठी युवा शक्तीचा वापर करत आहे. या ठिकाणी मला या सरकारचा निषेध करायचा आहे आणि सरकारमधून मला फक्त या गोष्टीची अपेक्षा आहे की सरकारने या भारतातील युवकांना बेरोजगारी हटवण्यासाठी काय काय धोरण त्या ठिकाणी आयोजित केले काय काय धोरण त्या ठिकाणी आयोजित केलेली आहे किंवा मांडलेली आहे. सदर विषय अत्यंत महत्वाचा आहे आणि विरोधी पक्षाच्या वतीने मांडले जाणारे मुद्दे देखील महत्वाचे आहेत. यावर पंतप्रधानांनी गंभीर विचार करावा आणि सविस्तर असं उत्तर द्यावं. आदरणीय सभापती महोदय आपण मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल धन्यवाद. आपल्या सदनाच्या नवीन सदस्य पूजाताई काळे यांचे मी सदनामध्ये स्वागत करते. माननीय विरोधी पक्ष नेत्यांनी आता जी आकडेवारी दिली बेरोजगारीची ती आकडेवारी त्यांना माहिती आहे जनतेला माहिती आहे आणि मलाही माहिती आहे. त्यांनी जशी बेरोजगारीची आकडेवारी संपूर्ण देशाची दिली माननीय विरोधी पक्ष नेते तशीच रोजगारीची आकडेवारी सुद्धा संपूर्ण देशाची येते हे मात्र आता मी सांगितलेल्या गोष्टीवर यांना अजिबात विश्वास बसणार नाही त्यासाठी त्यांनी रेकॉर्ड रूम मध्ये जाऊन रेकॉर्ड चेक करावे अशी मी त्यांना नम्र अध्यक्ष महोदय पश्चिम बंगालमध्ये यांचं सरकार आहे ओडिशामध्ये यांचं सरकार आहे केरळमध्ये देखील यांचं सरकार आहे पंजाबमध्ये यांचं सरकार आहे राजस्थानमध्ये यांचं सरकार आहे आणि यांच्या सरकारने 2 ते 3 वर्षामध्ये स्वतः अशी घोषणा केली आहे की आम्ही जवळजवळ 1 करोड युवकांना नोकऱ्या दिल्या. आता हे त्या नोकऱ्याला नोकऱ्या म्हणणार का त्या रोजगाराला रोजगार म्हणणार का की नकार देणार. जर ते नकार देणार असतील तर त्यांनी उठून त्यांच्या सरकारचा निषेध करावा की आमचं सरकार जी 1 कोटी युवकांना रोजगार दिला ही घोषणा करतंय ते सरकार आकडेवारी ही खोटी सांगते हे त्यांनी इथं स्पष्ट करावा. अध्यक्ष महोदय विरोधी पक्षाकडून जे प्रश्नांची भडीमार होतोय त्यावर मला एक गोष्ट जाणवली ते म्हणले की हा देश युवकांचा देश आहे हा देश तरुणांचा देश आहे या देशाची तरुण देश म्हणून ओळख ही अख्ख्या विश्वामध्ये होते. तर मला एक गोष्ट त्यांना सांगावीशी वाटते की आम्ही सत्तेवर आल्यावरच त्यांना हे कळलं की युवकांचा देश आहे आणि इथं बेरोजगारी वाढते युवकांचा देश आहे आणि इथं बेरोजगारी वाढते. अध्यक्ष महोदय महाराष्ट्र राज्यात पंतप्रधान बेरोजगार भत्ता योजना मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना एवढंच नव्हे तर मागच्या 2019 मध्ये जवळजवळ 99,000 रेल्वे भरती सुद्धा आम्ही काढली हे या सरकारला दिसत नाही का. त्यानंतर आम्ही प्रत्येक राज्यामध्ये 12,000 पोलीस भरती काढतोय हे या सरकारला दिसत नाही का. आपल्या देशाची लोकसंख्या पाहता माननीय सभापती महोदय मला असं वाटत नाही की सर्वांना सरकारी नोकऱ्या मिळते प्रत्येकाला अनेक उद्योगधंदे आहेत. माननीय महोदया मी तुम्हाला सांगू इच्छिते परवाचाच आलेख आहे मेडिकल इंजिनिअरिंगला ऍडमिशन घेण्या सुद्धा MBA BBA ला ऍडमिशन घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या जास्त आहे. माननीय सभापती महोदय आपल्या युवकांना सुद्धा नोकरी मागणारा नव्हे तर नोकऱ्या तयार होणारा उद्योजक होईल आहे. मला इथं सांगावं असं वाटतं की तुम्ही म्हणतात की उद्योजकांसाठी या ठिकाणी युवक शिक्षण घेण्याची तयारी ठेवत आहे पण ज्या देशामध्ये इंजिनिअरिंगला ऍडमिशन घेतल्यानंतर तिथल्या
विद्यार्थ्याला आत्मविश्वास वाटायला लागतो की मी इंजिनिअरिंग करणार आहे तर मी बेरोजगार आहे. इथले इंजिनियर महामंडळामध्ये बसचे ड्रायव्हर आहेत, कंडक्टर आहेत, याबाबत आपण बोला ना. एसटी महामंडळ ही सरकारी नोकरी आहे, ती नोकरी नाही हो. इंजिनिअरिंगला तुम्ही तर बीएडचा फार बाजार मानला होता, पूर्ण कपड्यापासून बसलेले आहे हे तुम्हाला दिसत नाही. आमच्या तर आम्ही राज्यात तरी नोकऱ्या दिल्या इंजिनिअरिंग, त्या पलीकडे जाऊन सांगते आयआयटी कंपनीमध्ये इंजिनिअरिंग साठी आम्ही राखीव कोटा सुद्धा काढलेला आहे, हे सुद्धा तुम्ही नमूद करून घ्यावं. माननीय सभापती महोदय, माझ्याच नागपूरला बैठक झाली, भाई मोहनजी सोळंकी त्या भाई सभेचे अध्यक्ष होते, त्यांनी एक खूप सोपा लघु उद्योग सांगितला आहे. मी तर सांगू इच्छिते युवकांसाठी, हा युवकांचा देश आहे आणि युवकांना सुद्धा उद्योग करायची खूप जास्त इच्छा आहे. गाय ही उपयुक्त पशु आहे, गाय दर दिवसाला 5 किलो शेण देते आणि आपण जे सेलफोन्स वापरतात त्या सेलफोन्स मधून रेडिएशन तयार होऊन पशु पक्षी मरताय, तर आपल्या सुद्धा जीवाला हानी होती हे आपल्याला आता जाणवत नाही पण पुढे चालून अनेक रोग उद्भवताय, हे तुम्ही सुद्धा लक्षात घ्यावं. गाय गाईच्या शेणापासून काय करायचं, तर गाईच्या शेणापासून असं संशोधनात स्पष्ट झालेलं आहे की गाईच्या शेणापासून रेडिएशन हे कंट्रोलमध्ये आणता येत आहे आणि त्याच्या छोट्या छोट्या चीप बनवून जर मोबाईलला लावलं तर ते रेडिएशन कंट्रोलमध्ये येतं आणि ती चीप फक्त 10 रुपयाला विकली जाते. मग माननीय सभापती, एखाद्या गावाची जर लोकसंख्या 2000 धरू आपण तर 1500 मोबाईल त्या गावामध्ये आहे, तर 10 रुपयाला जर चीप विकली तर 10 रुपयाला 1000 झाला, 1,50,000 रुपये झाले. माननीय भरतजी, तुम्ही म्हणताय की आम्ही फक्त स्वतःचे गल्ले भरतोय पण मी तर सांगू इच्छिते की तुम्ही जे गल्ले रिकामे केलेत ना, जे गल्ले की आम्ही सरकारचे गल्ले भरतोय हे सुद्धा तुम्ही लक्षात ठेवा. सभापती महोदया, मला या ठिकाणी सांगावं वाटतं की तुम्ही गल्ले भरायचं काम केलं असेल पण त्या गल्ल्याच्या चाव्या खासगी लोकांच्या हातामध्ये दिला ते विसरू नका. खासगीकरण करत आहोत, तुमच्या तर सभेच्या चाव्या विदेशी लोकांच्या हातात येतो, त्याचा काय. आम्ही युवकांशी दर मी मन की बात मधून प्रत्येक युवकाशी संवाद साधते. आता हे म्हणणार कि ते तुमच्याच मॅनेज केलेले लोक आहेत, तुम्ही सुद्धा मन की बात मध्ये एखादा प्रश्न विचारून बघा, मी उत्तर द्यायला गंभीर आहे. अध्यक्ष महोदय, मी तर सांगू इच्छिते युवकांशी चर्चा केल्यानंतर मला एक गोष्ट जाणवली की युवक म्हणतोय की आम्हाला नोकऱ्या मागणारा युवक पैसाच नाही तर आम्हाला नोकऱ्या तयार करून देणारा उद्योजक पैसा आहे. आणि सभापती महोदय, मी ते उदाहरण देऊ इच्छिते, जपान हा देश सर्वोच्च काबर आहे, सर्व क्षेत्रात पुढे का आहे, तर तिथे नोकऱ्या नाही तर उद्योग आहे याची सुद्धा नोंद घ्यावी. आणि आम्हाला सुद्धा आमच्या भारत देशातला युवक हा नोकऱ्या मागणारा बनवायचाच नाही तर नोकऱ्या तयार करून देणारा उद्योजक बनवायचा. या विषयावर आपण पुरेशी चर्चा केली आहे, त्यामुळे उरलेल्या प्रश्नांची उत्तरे संबंधित मंत्री हे लेखी स्वरूपात देतील. आणि आता आपण विधेयकाकडे वळू. मी कृषी मंत्र्यांना अशी विनंती करते की त्यांनी त्यांचे विधेयक सादर करायचे. सभापतीमध्ये मला या ठिकाणी विधेयक सादर करण्याची मंजुरी आपण दिली आहे. सभापतीमध्ये, भारत हा कृषी प्रधान देश आहे आणि या कृषी प्रधान देशामध्ये शेतकरी टिकला पाहिजे, शेतकरी जगला पाहिजे आणि त्या शेतकऱ्याच्या जीवनाला एक गती देण्यासाठी, त्याचा आर्थिक स्तर उंचावण्यासाठी आमच्या सरकारने एक निर्णय घेतलाय आणि त्यासाठी नवीन विधेयक आज मी या ठिकाणी मांडत आहे. कारण जर शेतकऱ्याला कुठेतरी आर्थिक स्तर उंचावत असेल तर ती गरज आहे एका नव्या धोरणाची आणि म्हणूनच या ठिकाणी एक नवीन कृषी धोरण घेऊन मी या ठिकाणी उभा आहे. सभापती महोदय, ज्यावेळेस हरित क्रांती झाली त्या हरित क्रांतीमुळे आपल्या देशामध्ये अन्नधान्याचा साठा भरपूर प्रमाणात वाढला. अहो स्वर्गीय पंडित जवाहरलाल नेहरू आणि इंदिरा गांधी यांचं नाव घ्यायला तुम्हाला का लाज वाटते का, ज्यांच्यामुळे हरित क्रांती घडून आली. सभापती महोदय, तत्कालीन प्रधानमंत्री स्वर्गीय पंडित जवाहरलाल नेहरूजी यांचा आदर आणि इंदिराजींचाही आदर आम्ही या ठिकाणी करतो. कारण आमच्या तत्कालीन प्रधानमंत्री अटलजी आयरन लेडी म्हणून इंदिराजींचं नाव घेतलं, त्यामुळे त्यांचा आदर आम्हाला नक्कीच आहे आणि त्यांचा आदर आम्ही करतो. सभापती महोदय, हरित क्रांती झाली त्या हरित क्रांतीमुळे जो माल तयार झाला, शेतमाल तयार झाला, त्या शेतमालाला विकण्यासाठी कुठेतरी एक मंडीची गरज होती, एका बाजाराची गरज होती, त्यामुळे आपण मंडी सिस्टीम आली, एपीएमसी मार्केट आलं. ज्यावेळेस एपीएमसी मार्केट आलं पण आज सगळ्यात या एपीएमसी मार्केट आणि मंडीमुळे शेतकऱ्याची कुठेतरी दलाल आणि आरत्या करून लूट होत आहे, शेतकऱ्याला पिण्याचं काम या ठिकाणी केलं जात आहे सभापती महोदय, म्हणून त्याची सुटका या मंडी टॅक्स मधून करण्यासाठी आम्ही हे विधेयक आणलेलं आहे, नवीन कृषी धोरण आणलेलं आहे आणि मला पूर्ण विश्वास आहे की आज शेतकरी या ठिकाणी शेतकऱ्याचा विकास होईल.
फार्म सर्विस बिल 2020 रेसिडेंशियल कम्युनिटीज अमेंडमेंट ऍक्ट 2020। धन्यवाद। सभापती महोदय, आपला भारत देश हा कृषी प्रधान देश आहे आणि इथल्या देशातील शेती म्हणजे भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा आहे। सभापती महोदय, भारतातील शेतकऱ्यांना बळीराजा म्हणून संबोधण्याची आमची संस्कृती आहे। इथला बळीराजा मुकुटाशिवाय राजा आहे, सिंहासनाशिवाय सम्राट आहे, पालनकर्त्या विष्णूचा अवतार आहे, मानवी संस्कृती जपणारा ब्रह्मा आहे, अन्नदानाचा निरंतर यज्ञ आहे, इथल्या सुख समृद्धीचे आणि शांत आणि समाधानी जीवनाचे बीज आहे। परंतु सभापती महोदय, कोरोनाच्या काळामध्ये जग ज्यावेळेस मृत्यूच्या दारामध्ये उभं होतं त्यावेळी या शेतकऱ्यांनी जगाला जगवण्याचं काम केलेलं आहे सभापती महोदय। परंतु आपण शेतकऱ्यांच्या आत्महत्येचा ज्यावेळेस विचार करायला लागतो ना, त्यावेळेस भारतामधील अंबानी आणि अदानींच्या आर्थिक उत्पन्नाचा आलेख ज्याप्रमाणे दिवसेंदिवस वाढताना आपल्याला दिसून यायला लागलाय, त्याच पद्धतीनं भारतातील शेतकऱ्यांच्या आत्महत्येचा आलेख सुद्धा दिवसेंदिवस वाढताना आपल्याला दिसून यायला लागला। शेतकऱ्यांचा देश आहे, जर इथले शेतकरी जपतील तरच देश हा महासत्तेकडे वाटचाल करणार आहे। सभापती महोदय, शासनाने फक्त मला या ठिकाणी सांगावं असं वाटतंय की शासनाने फक्त शेतकऱ्यांच्या मालाला, शेतकऱ्यांच्या धान्याला, शेतकऱ्यांच्या भाजीपाल्याला योग्य हमी भाव द्यावा। एक दिवस या देशातील शेतकरी तुम्हाला शासन चालवण्यासाठी पैसे देतील तेवढी सभापती महोदय, मला सांगावं असं वाटतंय की शेतकऱ्यांची परिस्थिती ही आपल्या पक्षाच्या कार्यालयात बसून करत नसते तर शेतकऱ्यांची परिस्थिती त्यांच्या बांधावर जाऊन सभापती महोदय, हे विधेयक जे आहे ते सरकारी तिजोऱ्यांच्या चाव्या खासगी लोकांच्या हातामध्ये देत आहे, परंतु हे विधेयक शेतकऱ्यांचा उद्धार करू पाहत नाही तर हे खासगी लोकांचा उद्धार करू पाहत आहे। सभापती महोदय, या विधेयकामध्ये स्पष्टपणे दिसते की शेतकऱ्याला MSP भेटणार नाही आणि त्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक शोषण होण्याची भीती आहे। सभापती महोदय, त्या खासगी खरेदीदार कंपन्या आज ज्याप्रमाणे शेतीमालाला भाव देतील तसाच भाव 15-20 वर्षानंतर देतील का याचा विश्वास या सरकारने जनतेला द्यायचा आहे। सभापती महोदय, या विधेयकाच्या मार्फत शेतकऱ्यांचा आर्थिक करा खरंच मजबूत होणार आहे का याचा गांभीर्याने विचार या सभागृहामध्ये झाला पाहिजे आणि त्यासाठी हे जे विधेयक आहे ते स्टँडिंग कमिटीकडे सुपूर्द केलं पाहिजे आणि त्यावर प्रदीर्घ चर्चा होऊन हे विधेयक पास केलं पाहिजे, अन्यथा आम्ही या विधेयकाचा जाहीर निषेध करत आहोत। सभापती महोदय, काय मुठभर धनिकांच्या कल्याणासाठी मतलबी शेटजी आणि भटजींच्या सांगण्यावरून हे विधेयक पास केले जात आहे की काय असा विश्वास किंवा असं भारतातील शेतकऱ्यांना वाटायला लागलेलं आहे, तेव्हा या विधेयकावर प्रदीर्घ चर्चा व्हावी आणि हे विधेयक प्रदीर्घ चर्चेनंतर पास केलं जावं, अन्यथा आम्ही हे विधेयक मान्य करणार नाहीत असा आमचा या ठिकाणी संसदेमध्ये आग्रह आहे। धन्यवाद। सभापती महोदय, लोकशाहीचा भाग म्हणूनच विरोधी पक्षाने त्यांना या ठिकाणी बोलण्याची संधी दिली होती, त्यांना या ठिकाणी विधेयकावरती प्रश्न विचारण्याची संधी त्यातूनच भेटली होती। माननीय सभापती महोदय, ज्या प्रकारे विरोधी पक्षनेत्यांनी आपलं मत यावरती मांडलं मी त्याबद्दल त्यांचे आभार मानतो आणि त्यांना सांगू इच्छितो की देशातील प्रत्येक शेतकऱ्याला त्याच्या हक्काचा हमी भाव मिळवून देण्यासाठी हे विधेयक आणलेलं आहे। सभापती महोदय, पहिला प्रश्न ज्या MSPच्या नावावर शेतकऱ्यांना भडकवण्याचा प्रयत्न केला जातो त्याविषयी मी सांगू इच्छितो की आमचे पंतप्रधान सुद्धा बोलले की देशातील प्रत्येक शेतकऱ्याला आजपर्यंत ज्या प्रमाणामध्ये MSP भेटत आले सभापती महोदय त्याच प्रमाणामध्ये पुढे MSP चालू राहील। पण मी त्यांना सांगू इच्छितो की 2015 शांताकुमार कमिटीचा रिपोर्ट होता, त्या रिपोर्टमध्ये असं सांगण्यात आलं होतं की देशातील 6% जनतेला फक्त 6% शेतकऱ्यांना सॉरी 6% शेतकऱ्यांना फक्त त्या ठिकाणी MSPचा फायदा होतो, मात्र 94% शेतकऱ्यांना त्या ठिकाणी MSPचा फायदा होत नाही। तरी सुद्धा आमचं सरकार कुठेही MSP बंद करणार नाही, MSP शेवटच्या शेतकऱ्यापर्यंत भेटत राहील याचं आश्वासन या ठिकाणी। सभापती महोदय, राहिला प्रश्न दुसऱ्या कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगचा, त्या कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगवरती त्यांना येण्यात काढलं जाते, शेतकऱ्यांना कुठेतरी फसवण्याचं काम जे विरोध करत आहे त्यावेळी त्यांना मी सांगू इच्छितो शेतकऱ्याच्या शेतजमिनीविषयीचा किंवा शेतकऱ्याच्या शेतमालाविषयीचा आज फक्त करावं, शेतकऱ्याच्या शेतजमिनीला कुठलाही धक्का किंवा कुठलाही करावं होत असेल तर या कायद्या अंतर्गत तो प्रतिबंधित आहे, म्हणजे शेतकऱ्याच्या शेतजमिनीला कसलाही धक्का या सरकारनं लावलेला नाही लावणार नाही, फक्त शेतकऱ्याच्या शेतमालाचा या ठिकाणी करार होईल आणि कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगच्या माध्यमातून शेतकऱ्याला ज्यावेळेस तो पेरणी करेल त्याच वेळेस त्याचा भाव निश्चित करता येईल आणि ज्यावेळेस तो भाव जर वाढलेला असेल तर त्यावेळेस त्या वाढलेल्या भावाच्या प्रमाणामध्ये
असं आश्वासन या ठिकाणी देतो आणि ह्या हात कायदे या ठिकाणी आले. जर त्या कॉन्ट्रॅक्ट मध्ये कंपनीचा आणि शेतकऱ्यांचा जर काही वाद झाला तर त्या कॉन्ट्रॅक्टचं 30 दिवसाच्या आत एसटीओच्या एसटीओ कडून 30 दिवसाच्या आत निर्मूलन करून त्या ठिकाणी त्याला न्याय मिळवून देण्यात येईल आणि शेतकऱ्याच्या शेतजमिनीला कुठलाही धक्का त्या ठिकाणी लागणार नाही. आणि जवळपास सभापती महोदया मी सांगू इच्छितो की आपल्या देशामध्ये जो मंडी टॅक्स लावला जातो तो 3.5 ते 8.5% लावला जातो आणि पंजाबमध्ये हा टॅक्स होता 8.5%. तर त्याची 1 वर्षाची किंमत होती 1750 करोड रुपये. म्हणजे हे 1750 करोड रुपये तुम्ही कृषीप्रधान देश सांगता आणि ज्या शेतकऱ्या वसूल करता ही कुठली लोकशाही. सभापती म्हणून मला सांगायचंय या सध्याला या देशातील शेतकऱ्याला या पुढे या देशातील कुठल्याही शेतकऱ्याला 1 रुपयाचा सुद्धा टॅक्स देण्याची गरज लागणार नाही. आम्ही हे मान्य करतो की यांनी जे कायदा बनवला आहे ते कायदा शेतकऱ्यांच्या हितासाठीच आहे. पण हा कायदा शेतकऱ्यांच्या हितासाठीच असला तरी गेली 2 महिने झालं माझ्या देशाचा अन्नदाता रस्त्यावर उतरला आहे त्याच्याशी दीर्घ चर्चा का करत नाही. तुम्हारा बहुत बुरा हाल. 370 का
370 का परिणाम हमारे सामने जा नरेंद्र मोदी ही जीतेंगे 2025 वर्ष। धन्यवाद सभापति। आता आपण या विधेयकासाठी बहुमत घेत आहोत, मंत्र्यांनी त्यांचे बहुमत स्पष्ट करायचं। सदर विधेयकासाठी होयचे बहुमत जास्त आहे। मी सदनाला असं विचारू इच्छिते की सदर विधेयक मंजूर आहे का? विधेयकासाठी होयचे बहुमत आहे आणि मी आता असे घोषित करते की सदर विधेयक मंजूर झाले आहे।